गारगोटी आपुर्डे रोडवरील कचरा डेपोचा प्रश्न जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींकडून सुटणार कधी? गारगोटी ग्रामपंचायत गेली कित्येक वर्ष गारगोटी शहरातील असणारा कचरा, आठवडी बाजारामुळे निर्माण होणारा कचरा हा पाटगाव रोड नजीक महालदार यांच्या शेतात टाकण्यात येत आहे। यामुळे गारगोटी गावाभागातील पाटगाव रोड नजीक असणाऱ्या व आजूबाजूला राहणाऱ्या प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना याचा प्रचंड मोठा त्रासाला सामोरं जावं लागत आहे। याचा विचार ग्रामपंचायत करणार आहे का? गारगोटी शहराला कचरा डेपो कधी मिळणार? गेल्या वेळी वेदगंगेला मोठ्या प्रमाणात महापूर आला होता, यावेळी पाणी मोठ्या पुलावरून गारगोटी शहरात आलं होतं। याच पाण्याने महालदार यांच्या शेतातील ग्रामपंचायतीने टाकलेली घाण संपूर्ण रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरली होती। आजूबाजूच्या शेतीमध्ये कचऱ्यासोबत पुराचे पाणी घुसत असल्याने शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी व कचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांचा या परिसरात मोठ्या प्रमाणात वावर होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास जीवितास धोका निर्माण झाला आहे। गारगोटी ग्रामपंचायत व पदाधिकारी या कचरा प्रश्नांवर आजपर्यंत का उपाय शोधू शकले नाहीत हा गारगोटीकरांनी पडलेला एक मोठा प्रश्नच आहे। कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात ग्रामपंचायतीला अपयश आलेलं आहे का? शहरात अनेक सामाजिक संघटना आहेत, मात्र या प्रश्नावर अजून कोणीही आवाज उठवलेला नाही। कचरा डेपो या भागातून दुसरीकडे हलवावा अशी मागणी या भागातील नागरिकांची आहे। गारगोटीवरून सह्याद्री लाईव्हसाठी मुख्य संपादक नितीन बोटे।